नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तक पान 4 वरील चित्र वाचन या घटकाची माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तक पान नंबर 4 वरील चित्र वाचन हा घटक। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 4 वरती अशी काही चित्र दिली आहेत। या चित्रातील मुले वेगवेगळे खेळ खेळत आहेत। हे खेळ आपल्याला परिचित आहेत, परंतु टीव्ही व मोबाईलच्या आजच्या काळात हे खेळ मुले खेळताना दिसत नाही। हे खेळ खेळणे मुले विसरलेले आहेत। आपल्याला या खेळांची नावे सांगता आली पाहिजेत, त्याचबरोबर प्रत्येक चित्राचे निरीक्षण करून त्या चित्रात किती मुले दिसत आहेत, त्यापैकी मुलगे किती, मुली किती, तो खेळ खेळण्यासाठी कोणती साधने लागतात, किती जागा लागते, अशा विविध गोष्टींवरती आपल्याला विचार करायचा आहे। हा विचार करून चित्राचे वर्णन आपल्याला आपल्या शब्दात करता येईल। आता आपण एकेका चित्राची माहिती घेऊ व चित्रात काय काय दिसत आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल। पहिले चित्र पहा। या चित्रातील मुले आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळत आहेत। चित्रात एकूण 4 मुले दिसत आहेत, त्यांपैकी 2 मुलगे व 2 मुली हा खेळ खेळत आहेत। एका मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असून त्याच्यावर राज्य आहे। तो मुलगा इतर मुलांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे। आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळण्यासाठी ऐसपैस जागा लागते। दुसरे चित्र पहा। या चित्रातील मुले सागर गोटे हा खेळ खेळत आहे। या चित्रात एक मुलगा व एक मुलगी दिसत आहे। मुलांच्या मधोमध 7 खडे जमिनीवर दिसत आहेत। खडे किंवा त्याला आपण गोटे म्हणू, तर उडवलेले 2 गोटे किंवा खडे मुलगी झेलण्याचा प्रयत्न करत आहे। मुलीचा हा चाललेला खेळ मुलगा उत्सुकतेने पाहत आहे। हा खेळ एक बैठा खेळ असून तो कमी जागेत खेळता येतो। आता तिसरे चित्र पहा। या चित्रातील मुले विटी दांडू हा खेळ खेळत आहेत। या चित्रात 2 मुलगे दिसत आहेत। पहिल्या मुलाच्या हातात दांडू आहे। या दांडूने मुलगा विटी उडवत आहे। हा खेळ खेळण्यासाठी विटी व काठी, काठी म्हणजेच दांडू, हे साहित्य लागते। विटी दांडू हा खेळ खेळण्यासाठी ऐसपैस व मोकळी जागा लागते। पुढील चित्र पहा। या चित्रातील मुली कबड्डी हा खेळ खेळत आहेत। या चित्रात 7 मुली दिसत आहेत। या खेळात 2 संघ एकावेळी खेळतात। एका संघाचे खेळाडू चढाई करण्यासाठी दुसऱ्या संघाच्या भागात आले आहे। चढाई करत असलेल्या मुलीला 6 जणी पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। पकडणाऱ्या सर्व मुलींचा गणवेश सारखाच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या चित्रातील खेळ व चित्रात काय काय दिसत आहे हे सांगू शकतो। चित्रातील गोष्टी
खेळ सांगताना चित्रातील मुलांना नावे देऊन चित्राचे वर्णन तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे चित्रातील मुले एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून संवादाची रचनाही करू शकता। हे खेळ कसे खेळतात हे माहीत असल्यास तेही आपल्या शब्दात आपण सांगू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, वरील खेळ कसे खेळतात माहीत नसल्यास त्याची माहिती घेऊन हे खेळ खेळले पाहिजेत। अशा विविध मैदानी व बैठे खेळांमुळेच आपले शरीर मजबूत होते, शिवाय आपले मनही कणखर व धीट होते। त्यामुळे असे पारंपरिक खेळ तुम्ही नक्की खेळा। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 4 वरील चित्र वाचन या घटकांतर्गत चित्रात काय दिसते हे कसे सांगायचे याची माहिती घेतली आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।